अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषदेला महाराष्ट्राच्या सर्व मंडलामधून सर्व जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने आलेल्या या कार्यकर्त्यांच्या राज्य परिषदेमध्ये व्यासपीठावर उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगत प्रकाश नड्डाजी, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राच्या प्रभारी राज्यसभेच्या सदस्या सरोज दीदी पांडे, महाराष्ट्राचा जनादेशाचा अनादर जर झाला नसता आणि विश्वासघात जर झाला नसता तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर आले असते। पण विश्वासघातामुळे मुख्यमंत्री न होता महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता झाले असे आपल्या सगळ्यांचे नेते देवेंद्रजी फडणवीस, ज्यांची माझ्या बरोबरीनेच मुंबई शहर जिल्ह्याचे अध्यक्ष मुंबईचे अध्यक्ष म्हणून घोषणा झाली असे आमदार मंगलप्रभात लोढाजी, व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। आपल्याला दिवसभराच्या ह्या राज्यपरिषदेमध्ये खूप कामकाज करायचं आहे आणि त्यामध्ये त्या सगळ्यांची नावं न घेता मी एवढंच म्हणेन की व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रामुख्याने केंद्रीय नेते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या खात्यांचे ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं आणि महाराष्ट्राच्या कोर कमिटीचे सदस्य आहेत असे माझे सगळे सहकारी, महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या जीवावर हा पक्ष चालतो, ज्यांच्या जीवावर हा पक्ष लोकांपर्यंत पोहोचतो असे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्व मंडलातून सर्व जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्ता बंधू भगिनींना मी सुरुवातीला आपण सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास व्यक्त केला पुन्हा एकदा मला महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानतो। प्रामुख्याने आपलं केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, आपले पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा, आपले पूर्वीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आता राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी, महाराष्ट्रामध्ये काम वाढण्यामध्ये रुजण्यामध्ये प्रमोदजी गोपीनाथराव यांच्या बरोबरीने ज्यांनी परिश्रम घेतले असे नितीनजी, आपण सगळ्यांनी म्हणून पाहिलं की त्यांच्या राज्याध्यक्ष काळामध्ये संघटना बूथपर्यंत पोहोचली, राज्य आलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला आनंदी करण्यासाठी ज्यांनी खूप परिश्रम घेतले असे देवेंद्रजी, या सर्व आपल्या नेत्यांचाही मी खूप मनापासून आभार मानतो की एका सामान्य कार्यकर्त्याला ज्याची पार्श्वभूमी राजकीय नाही, ज्याचे वडील सरपंच नाहीत, ज्याची आई पंचायत समिती सदस्य नाही, ज्याची बहीण कुठल्या पदावर कधी पक्षाची कार्यकर्ती नव्हती, अशा एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला एकदा नाही तर दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी दिली, त्यामुळे या सगळ्या नेत्यांचाही खूप मी मनापासून आभार मानतो, त्यांना विश्वास देतो की तुम्हाला काय या माणसाला जबाबदारी दिली, चूक झाली असं वाटणार नाही अशी ग्वाही मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष त्यांना देतो। स्वर्गीय रामभाऊ कापसे नगरामध्ये आपण आहोत, रामभाऊ कापसेंसारखी हजारो आपली कार्यकर्ता नेते मंडळी आहेत की ज्यांच्यामुळे आपण आज या स्थितीपर्यंत आहोत। या ठाणे जिल्ह्यामध्ये जे काम रुजलं त्याच्यामध्ये स्वर्गीय अरविंद पेंडसे असतील, स्वर्गीय रामभाऊ कापसे असतील, नंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते आणि आजही आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतात असे जगन्नाथ पाटील असतील, ते अलीकडे
रवीजी चव्हाणांपर्यंत अनेकांच्या प्रयत्नांनी ह्या ठाणे जिल्ह्यात काम रुजलं. त्यातलं सगळ्यात मोठं नाव आहे स्वर्गीय रामभाऊ कापसे. रामभाऊ कापसे हे शेवटच्या कालावधीमध्ये अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल होते, परंतु आमदार होते, याच मतदारसंघाचे खासदार होते आणि त्यांनीच पक्षाची शिकवण म्हणून, पक्षाचा आदेश म्हणून त्याग करून ही जागा शिवसेनेला दिली. शिवसेना विसरली. असे आपले स्वर्गीय रामभाऊ कापसे की ज्यांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये काम रुजवण्यासाठी मेहनत घेतली, त्यांच्या नावाने आपण हे नगर उभं केलेलं आहे. ज्यांच्या आठवणीने ज्यांनी जे काम केलं त्याने आपल्याला प्रेरणा मिळेल आणि आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या मंडळामध्ये काम वाढवायला जाऊ अशा स्वर्गीय रामभाऊ कापसेंच्या स्मृतीलाही मी अभिवादन करतो. मगाशी ज्याचं मी प्रतिवेदन आपल्या सगळ्यांकडून संमत करून घेतलं, त्या गोरेगावच्या आपल्या राज्याच्या भव्य अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांनी म्हणून संकल्प केला होता की महाराष्ट्रामधून लोकसभेला अधिकाधिक खासदार निवडून गेले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण खूप परिश्रम घेतले. आत्ता आपली मगाशी सुरेशरावांनी उल्लेख केल्याप्रमाणे 76-77 हजार बूथवर अध्यक्ष आणि कार्यकारिणी नावाची रचना लागते, परंतु लोकसभा विधानसभेच्या वेळेला ही जवळजवळ 90 हजारापर्यंत पूर्ण झाली होती. ती आता पुन्हा आपल्या पद्धतीप्रमाणे नव्याने करतो, म्हणून 76-77 हजार झाली. ती आता 90-92-97 हजारपर्यंत पण जाईल. आणि त्यामुळे गोरेगावच्या अधिवेशनामध्ये अतिशय चांगली संघटनात्मक रचना लावायची आणि लोकसभेला जास्तीत जास्त खासदार गेले पाहिजेत. देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी पंतप्रधान झाले पाहिजेत आणि नंतर 2 महिन्याने होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा 5 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केलेलं आपलं सरकार पुन्हा आलं पाहिजे. देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे असा संकल्प आपण केला आणि आपण प्रचंड कामाला लागू. महाराष्ट्रामध्ये एकूण जे 24 लोकसभा मतदारसंघ आपल्याला लढवायला मिळाले त्यातला एक मतदारसंघ आपण हरलो आणि 23 ठिकाणी आपले खासदार झाले. शिवसेना आणि आपण मिळून 48 पैकी 41 खासदार आपले झाले. आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्रातल्या भल्या भल्यांचा आपण पराभव. महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी पराभूत होणं अवघड होतं, पण एका अतिशय तरुण धैर्यशील माने नावाच्या कार्यकर्त्याने शिवसेनेच्या चिन्हावर राजू शेट्टींचा पराभव करत, ज्या वाड्यामधून शरद पवार खासदार राहत होते त्या वाड्यामध्ये तर सुरुवातीला शरद पवारांनी उमेदवारी घोषित केली, पण त्यांच्या लक्षात आलं की वातावरण बदललं आहे, मग त्यांनी पळ काढला. त्या माड्यामध्ये आपले रणजित निंबाळकर खासदार झाले. खूप चांगल्या मार्जिनने ही दोन्ही मंडळी खासदार झाली आणि त्यामुळे लोकसभेमध्ये आपण संख्या म्हणून तर मोठ्या प्रमाणात निवडून आलो, पण बरोबरीने खूप मोठमोठ्या लोकांचा पराभव केला. त्यानंतर आपण आपल्या लाडक्या नेत्याच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढली. प्रचंड प्रतिसाद, गावोगाव हजारो लोक ताटकळत उभे राहिलेले असायचे, रात्री 10-10 वाजता गाड्या पोचायच्या, पण प्रचंड स्वागत झालं आणि आपल्या सगळ्यांना हा फील आला की ही निवडणूक विधानसभेची फक्त नावापुरती आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे आणि तसं झालं. लोकांनी भरभरून मतं दिली, लोकांनी भरभरून विश्वास व्यक्त केला आणि 1985 नंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एकत्र निवडणूक लढवली त्यांना 161 जागा मिळाल्या. 85ला काँग्रेसला बरोबर 161 योगायोग आहे, 85लाही काँग्रेसला 161 जागा मिळाल्या होत्या आणि आपल्यालाही 2019ला विधानसभेला दोघांना मिळून 161 जागा मिळाल्या. अपक्ष मिळून तरी ही संख्या 184-186 पर्यंत जात होती. आणि त्यामुळे आता निकाल लागले, 4 दिवसाची दिवाळी झाली, दिवाळी जरा कार्यकर्त्यांनी घरोघर मोठ्या प्रमाणात साजरी करावी आणि केव्हा तरी दिवाळीनंतर लगेच महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल असं वाटत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विश्वासघात झाला. जनादेश मिळाला होता की तुम्ही दोघांनी सरकार करावं, जनादेश राष्ट्रवादीला आणि राष्ट्रीय काँग्रेसला मिळाला होता की तुम्हाला सरकार बनवता येणार नाही, तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून बसायचं आहे, पण त्या जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रामध्ये एक अभद्र
अनैतिक युती झाली आणि त्या युतीमधून आपल्याला वेगळं ठेवून महाराष्ट्रामध्ये सरकार झालं। सर्वसामान्य माणसाला याची माहिती आहे, सगळ्यात जास्त मतं भारतीय जनता पार्टीला मिळाली, 1,42,00,000 मतं आपल्याला मिळाली। दोन नंबरची मतं राष्ट्रवादीला मिळाली, ती 54% कमी आहेत, त्यांना 92,000 मतं मिळाली। शिवसेनेला 90,000 मतं मिळाली, काँग्रेसला 82,000 मतं मिळाली, सॉरी 82,00,000 मतं मिळाली आपल्याला 1,42,00,000, राष्ट्रवादीला 92,00,000, शिवसेनेला 90,000 आणि राष्ट्रीय काँग्रेसला 82,00,000 इतकी कमी मतं मिळाली। त्यामुळे लोकांनी भरभरून विश्वास व्यक्त केला, लोकांची हीच इच्छा होती आजही आहे की हेच सरकार चाललं पाहिजे। मागच्या वेळेला तर आपण 262 जागा लढवल्या आणि 122 आल्या, यावेळेला आपण 164 जागा लढून 105 जागा विजय केल्या। एका अर्थाने आपला जिंकण्याचा रेट हा मागच्या वर्षापेक्षा जास्त होता, परंतु आपल्या मित्रपक्षाने हिंदुत्वावर एकत्र काम केलेलं, शिवसेनेने पूर्णपणे दगाबाजी केली। त्यांना रोज दोन वेळेला शरद पवारांकडे जायला वेळ होता, दिल्लीला जाऊन सोनिया गांधींना भेटायला वेळ होता, परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीने केलेला फोन घ्यायला त्यांच्याकडे फुरसत नव्हती। आणि अशा प्रकाराने निवडणुकीपूर्वीच ठरलो, ते संजय राऊत आणि नंतर मान्य केलं की निवडणुकीपूर्वीच आम्ही निर्णय केला होता की यावेळेला आम्हाला तुमच्यावर सरकार काय, अरे मग निवडणुकीपूर्वी ठरवलं होतं मग युती कशाला गेली। सर्वे रिपोर्ट सांगत होता की भारतीय जनता पार्टी एकटी लढली तरी सुद्धा 165 जागा येतील, 164 जागा येतील, पण आम्ही नैतिकता मांडणारे आहोत। लोकसभा एकत्र लढवली, विधानसभा एकत्र लढवली पाहिजे, 25-30 वर्ष युती आहे, हिंदुत्व आपला कॉमन धागा आहे, म्हणून आम्ही एकत्र लढलो। सांगायचं होतं आधी की आम्हाला तुमच्यावर नंतर सरकार करता येणार नाही, आम्ही एकट्याच्या जीवावर सरकार केलं असतं, परंतु आम्ही नैतिकता मानली, तुम्ही नैतिकता मानली नाही। आणि केवळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी, आपल्या मुलाला मंत्री बनवण्यासाठी तुम्ही विश्वासघात केला, जनादेशाचा आदर केला नाही आणि सरकार केलं। सरकार झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रोज आधीच्या सरकारने लोकोपयोगी घेतलेले एकनेक निर्णय रद्द करण्यात त्यांनी सपाटा लावलेला। सारथी नावाची खूप चांगली संस्था आपण निर्माण केली, मराठा समाजाला आरक्षण तर आपण मिळवून दिलं, ऐतिहासिक आरक्षण मिळवून दिलं। 1902 साली शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण स्वातंत्र्य मिळता मिळता कधी गायब झालं कळलं नव्हतं, ते आपण मिळवून दिलं, पण ते मिळेपर्यंत आपण मराठा समाजाला अनेक सोयी सुविधा मिळण्यासाठी ज्या अनेक गोष्टी केल्या, त्या सारथी नावाची खूप संस्था चांगली निर्माण केली। त्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजातली मुलं मुली विदेशात गेली, कारण त्यांना स्कॉलरशिप मिळाली, दिल्लीमध्ये गेली, UPSC MPSC अभ्यास करायला लागली, पण त्या सारथीची चौकशी लावलेली आहे। महाराष्ट्रामध्ये 22,000 गावांमधला दुष्काळ ज्या जलयुक्त शिवार अभियानामुळे संपला, त्या जलयुक्त शिवाराला स्थगिती दिलेली आहे। असे एक ना दोन थेट सरपंचाचा निर्णय असेल, थेट नगराध्यक्षाचा निर्णय असेल, मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी केलेली मराठवाड्याची पाण्याची ग्रीड असेल, या सगळं एकामागोमाग एक स्थगित करण्याचा सपाटा त्यांनी चालवला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तत्व सगळी गुंडाळून त्या मातोश्रीच्या एका कोराड्यात ठेवलेली आहे। सावरकरांचा अपमान झाला याला काही वाटत नाही, अरे सावरकरांना होमोसेक्शुअल म्हटलं जातं, समलिंगी संभोग म्हटलं जातं, ते बलात्कारी होते असं म्हटलं जातं। बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना सावरकरांवर कोणी जरा शब्द जरी काढला तर बाळासाहेब गरजायचे, बाळासाहेब तो बोललेला जो आहे त्याच्या फोटोला छपला मारण्याचा कार्यक्रम द्यायचा, आणि तुम्ही सावरकरांना होमोसेक्शुअल म्हटल्यानंतर एक शब्द बोलायला तयार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगता आणि शाहू महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या घराण्यावर आपण संशय व्यक्त करता की त्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे याचा दाखला द्यावा, महाराष्ट्राची जनता सहन तरी कशी करते आहे असं म्हणणारा जो आहे त्याची त्याला शासन झालं पाहिजे। परवा छिंदवाडाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण सगळ्यांनी TV पाहिला, अक्षरशः एक्सकॅव्हेटर लावून तो काढला गेलाच, समजा एखादं अतिक्रमण असेल, लोकांची बैठक होऊ शकते, सन्मानाने पुतळा दुसरीकडे बसवला जाऊ शकतो, पण आपण सगळ्यांनी TV पाहिलं असेल की ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली हे काही बोलायला तयार नाही आहेत।
कारण सत्ता हा एक फेविकॉल असतो, तो घट्ट एकमेकाला चिकटवून ठेवतो आणि त्यामुळे रोज काही ना काही एकमेकाच्या विरुद्ध बोलले की संध्याकाळी एक तर चुकून बोलले असं म्हणतात किंवा ठीक आहे आता पुढच्या वेळेला बोलू नका असं म्हणतात. अशा पद्धतीने या सगळ्यांचा कारभार चाललेला आहे, प्रचंड विसंवाद चाललेला आहे. पण आज ह्या अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्यांना मी आवाहन करणार आहे की हे सरकार पाडण्यासाठी आपण काही प्रयत्न करावे लागणार नाही. त्यांच्यामधला जो विसंवाद आहे तो विसंवाद ते सरकार पाडेल ते आपण करत असण्याचं कारण नाही. आपण एक कडक प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जुलै ऑगस्टमध्ये महापूर आला, कोल्हापूर सांगली सातारा इकडे रायगड जिल्हा 15-15 दिवस पाण्याखाली होतं. माननीय देवेंद्रजींनी 6,800 कोटीचं पॅकेज दिलं, ज्या पॅकेजमध्ये त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांची या वर्षीची कर्ज माफ केली. त्यानंतर 2 महिन्याने अवेळी पाऊस आला, 94 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं. त्यावेळेला पवारसाहेब आणि उद्धवजी गावोगाव गेले आणि म्हणाले की 25,000 हेक्टरी. माझं आता म्हणणं आहे, आता हळूहळू शिकले असतील, पण तो हेक्टर आणि एकरमधला फरक तरी यांना माहिती आहे की नाही. पण 25,000 रुपये हेक्टरी आणि फळबागांना 50,000 रुपये हेक्टरी मिळाले पाहिजेत. तुमचं सरकार आलं, आता तुम्ही 25,000 रुपये हेक्टरी आणि 50,000 रुपये हेक्टरी द्या. पूर्णपणे विषय एका कोपऱ्यात ठेवलेला आहे. नागपूरच्या अधिवेशनात 6 दिवस एक दिवस त्यांना आपण वेटीस धरण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांना 25,000 हेक्टरी द्या, शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी द्या. मग त्याच्यातून लक्ष विचलित करण्यासाठी, वेगळ्याकडे नेण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी फसवी कर्जमाफी जी घोषणा केली. मूळ ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अवेळी पावसामुळे, त्याची शेती बाधित झालेली आहे, त्याच्या 25,000-50,000 तर काही सांगा. परवा पुन्हा खोटं विधान केलं की बाबा महापुरामध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांची आम्ही कर्जमाफी घोषित करतो. तिथं आधी देवेंद्रजी केली होती. तुम्ही 94 लाख हेक्टरचं बोला, अवेळी पावसाने जे क्षेत्र बाधित झालं त्याचं बोला, त्याच्याबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही आहात. आणि कर्जमाफीसुद्धा तुम्ही काय केली, तुम्ही आधी तर ह्या कर्जमाफीवर वारंवार टीका करत होता, जी सरकारने आधी केली होती 1.5 लाखापर्यंत. पण आता तर तुम्ही कर्जमाफी करताना स्टार्टिंग इयरच मानलं 2015. ह्याचा अर्थ तुम्ही हे मान्य केलं की 2001 ते 2015 आधीच्या सरकारने कर्जमाफी घोषित केली आणि पूर्ण झाली. अदरवाईज तुम्ही स्टार्टिंग इयर 2001 द्यायला पाहिजे होतं. तुम्ही म्हणता असं की 2015 नंतरची कर्जमाफी, म्हणजे आधीचं सगळं खर्च 2 लाखापर्यंत संपलाय, 1.5 लाखाचं सरकारने दिलं, 1.5 लाखाच्या वरचा 50,000% त्या त्या शेतकऱ्याने भरला. म्हणजे मग तुम्ही 15 नंतरची कर्जमाफी देणार, 15, 16, 16, 17, 17, 18 ह्या 3 वर्षाची देणार. 18, 19, 20 काय, ज्या 19, 20 मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अवेळी पाऊस आला, आधीचं वर्ष दुष्काळाचं गेलं, त्याच्या कर्जमाफीचं तुम्ही काहीच बोलत नाही आहात. त्याच्या कर्जाचं तुम्ही असं म्हणतात की त्याला आम्ही 5 हप्ते करून देणार आहोत, पुनर्गठन करून द्या. तुम्ही कशाला पाहिजे ते 5 हप्ते करून शेतकऱ्यांना भरायचे, तर तुम्ही कशाला पाहिजे. आणि तुम्ही 19-20 कर्जमाफीचं काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 लाखाच्या वर्षा कर्जमाफीचं काय. तुम्ही तर असं म्हणाल होतं की 7-12 कोरा करणार, ते 7-12 कोराचं काय, विहिरीच्या कर्जाचं काय, ट्रॅक्टरच्या कर्जाचं काय, बैलाच्या कर्जाचं काय, म्हशीच्या कर्जाचं काय, मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊस केलं आम्ही त्याच्या कर्जाचं काय, ते गेल्याशिवाय आमचा 7-12 कसा करू राहणार. आणि म्हणजे पूर्ण शेतकऱ्याची फसवणूक चाललेली आहे, मोठ्या प्रमाणावर महिलांवर चाललेले अन्याय आणि अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. कालही एक घटना ठाण्यामध्ये घडलेली आहे. रोज उठून या राज्यातल्या महिला असुरक्षित झालेल्या आहेत. आधीच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी गृहमंत्री होते, तर कन्व्हिक्शन रेट म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षा होणं याला कन्व्हिक्शन आपण म्हणतो, त्या कन्व्हिक्शन रेट हा 9%-53% आपण नेला होता. तुम्ही आता खुलेआम सगळ्यांना छूट देऊन टाकलेली आहे, कोणाला अटक झाली रे झाली की लगेच तुमच्या नगरसेवकाचा, तुमच्या शाखाप्रमुखाचा फोन नंतर अरे आपला माणूस हे सोडलं पाहिजे. आणि त्याच्यातून कायद्याची भीतीच संपत चाललेली आहे, असा महिलांवरच्या अन्याय अत्याचाराचा विषय असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्राने या देशामध्ये आजपर्यंत कोणी धाडस नाही केलं असा जो नागरिकता संशोधन कायदा आणला, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये तुम्ही चालढकल करता आहात. सुरुवातीला तर तुम्ही विरोधसुद्धा केला, आता तुमच्या लक्षात आलं की नाही नाही हे तर सर्वसामान्य जनतेला हवं आहे,
त्यात कुठल्याही मुसलमान समाजाचं नुकसान होणार नाही आहे. मग तुम्ही हळूहळू त्याच्यातला विरोध कमी केला, पण अजूनही त्याच्या अंमलबजावणीचं नाव तुम्ही काढायला तयार नाही आहात. या सगळ्या मुद्द्यांना घेऊन शेतकऱ्याची कर्जमाफी फसवी आहे, अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही, महिलांवरचे अत्याचार, मुंबईमध्ये तुम्ही 500 स्क्वेअर फीटचं घर झोपडपट्टीवाला द्यायला म्हणतात, आता हळूहळू तुम्ही ते 400 स्क्वेअर फीटपर्यंत खाली येतात. 500 स्क्वेअर फीटची घोषणा केली ना, 500 स्क्वेअर फीटचं घर द्या. वेगवेगळ्या योजना ज्या रद्द केल्या रद्द करा, त्याला पर्याय योजना तुम्ही सुरू करा. सारथी रद्द केला ना, पारथी करा. मराठवाडा ग्रीड रद्द केला, मराठवाडा प्रीड करा. अरे पण तो मूळ मुद्दा जो आहे तो करा ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक 15 वर्ष तुम्हाला करता येत नव्हतं. दिल्लीमध्ये जाऊन देवेंद्रजींनी सगळ्या प्रकारच्या परवानग्या आणल्या, टेंडर निघालं, काम सुरू झालं, सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आहे. पण तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा झाला आहे असं म्हणून चौकशी लावली. लावा चौकशा, अरे काही घाबरत नाही आम्ही, चौकशा लावा. 8 दिवसात 15 दिवसात अहवाल द्या, दोषी असेल तर कारवाई करा, काम सुरू करा. पण प्रयत्न कसा झाला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची चौकशी लावायची, ती चौकशी 5 वर्ष चालवायची, तोपर्यंत काम बंद. आणि मग 5 वर्षानंतर किंमत डबल झाली, मग आता देता येत नाही, म्हणून पुढं ते स्मारक होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक तुम्हाला करायचं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची तुम्ही वाढवली, स्वागत आहे. पण तुम्हाला माहिती आहे की उंची वाढवली आता आणखीन 10 परवानग्या घ्याव्या लागतील, त्या 5 वर्ष मिळणार नाहीत. म्हणजे 5 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक रखडलं, किंमत डबल झाली, मग म्हणाल तयार की पैसे नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तुम्हाला करायचंच नाही आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन एक विरोधी पक्ष म्हणून, एक अंकुश म्हणून, सर्वसामान्य माणसाच्या वतीने आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे, आंदोलन करायचं आहे. आज दिवसभराच्या चर्चेतून राज्यव्यापी कार्यक्रम आपल्याला द्यायचा आहे. ते गावागावात जा. कोल्हापूर जिल्ह्याने ते सुरुवात केली. संभाजीराजे गाडगे शाहू महाराजांचे वंशज हे त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष झाले. त्यांनी 25,000 संख्येचा मोर्चा काढला आणि आता त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची राज्यपालांच्या नावाने पत्र घ्यायला सुरुवात केली. कालपर्यंत जवळजवळ 25-30 हजार पत्र गोळा झाली. सगळ्यांनी राज्यपालांना पत्र लिहायचं की आमची फसवणूक झालेली आहे, आम्हाला कर्जमाफी नाही, नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही. असं एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आपल्याला काम करायचं आहे. रोज उठून सरकार आता जाईल मग आपलं सरकार येईल अशा प्रकारच्या स्वप्नामध्ये आपण राहू नये. त्यातून आपण एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका विसरतो, ती प्रखर विरोधी पक्ष म्हणून भूमिका आपल्याला एका अर्थाने व्यवहारात आणायची आहे. आपल्या अधिवेशनामध्ये माननीय मोदीजींचा आणि माननीय अमितभाई शहांचा अभिनंदनाचाही प्रस्ताव आपण आणणार आहोत की त्यांनी ज्या प्रकाराने ह्या देशामध्ये वर्षानुवर्ष रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावले, वर्षानुवर्ष. मी विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यकर्ता होतो, आम्ही काश्मीरमध्ये सत्याग्रह करायला गेलो आणि उधमपूरला आम्हाला 10,000 लोकांना अटक केली. आम्ही लाल चौकात झेंडा लावायला गेलो होतो, व्ही पी सिंग पंतप्रधान होते. मग आम्ही सगळे 10,000 लोक आलो दिल्लीमध्ये आणि व्ही पी सिंगनं म्हटलं की हा तिरंगा झेंडा आता तुम्ही घ्या आणि लावून लावा. त्या लाल चौकात तिरंगा झेंडा अभिमानाने डवलायला लागला. 370 कलम रद्द झालं, 35 रद्द झालं. तलाक 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 3 वेळा म्हणून मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणलं जात होतं, त्याविरोधी कायदा आला आणि तलाक 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 म्हणून मुस्लिम समाज रस्त्यावर आणता येणार नाही. नागरिकता संशोधन वर्षानुवर्ष पेंडिंग असणारा, शेकडो वर्ष सर्वसामान्य हिंदूंना वाटणारा राम जन्मभूमी मुक्तीचा विषय मार्गी लागला. या सगळ्याबद्दल मी या माझ्या सुरुवातीच्या अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय नरेंद्रजी मोदींचं, माननीय अमितभाई शहांचं, जगतप्रकाश नड्डाजींचं ह्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की संघटन मजबूत झाल्याशिवाय आपण या सगळ्यांना जाब विचारू शकणार नाही. आणि त्यामुळे संघटन मजबूत करण्यासाठी 97,000 बूथपैकी जवळजवळ 20,000 बूथवर अध्यक्ष आणि कार्यकारिणी राहिली आहे, काही मंडळाच्या कार्यकारिणी राहिल्या आहेत, काही ठिकाणी जिल्ह्याच्या कार्यकारिणी राहिल्या आहेत. ही सगळी रचना आपण पूर्ण करावी. आज दिवसभरामध्ये 2 प्रस्तावाच्या माध्यमातून सगळ्या सरकारचे कारनामे आपण बाहेर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातून एक कार्यक्रम आपण घोषित करणार आहोत, तो अतिशय प्रभावीपणे करावा असं आवाहन मी करतो. नवी मुंबई आणि औरंगाबादची महानगरपालिकेची निवडणूक आहे. मला असं वाटतं की हा सगळा विश्वासघात झाल्यानंतर ही एका अर्थाने 2 मोठ्या शहरांची महानगरपालिकेची निवडणूक आहे. या दोन्ही निवडणुका आपण विजयी झालं पाहिजे. प्रयत्न हा होणार की सगळे एकत्र येणार. 6 जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आपण पाहिले, सगळे एकत्र आले. दिल्लीमध्ये सगळे एकत्र झाले. देशापासून गल्लीपर्यंत आता सगळे एकत्र, आपण एकटे. आपण एवढे प्रभावी झालो की आपल्याला घाबरतात.
मी परवा शिवसेनेला म्हटलं हिम्मत असेल तर सुटे सुटे लढा, शिवसेना वेगळी, काँग्रेस वेगळी, राष्ट्रवादी वेगळी, बीजेपी वेगळी, आम्हाला हायेस्ट मताचं आहेत, आम्हाला हायेस्ट जागाचं आहेत, पण नाही लढणार. तुम्ही किती प्रहोग केलं, ते प्रहोगला बळी पडून ते वेगळे लढणार नाही, कारण त्यांना माहिती आहे वेगळे लढलं तो मेलो. आणि त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका एकत्र, औरंगाबाद महानगरपालिका एकत्र, वर्षानुवर्ष वाद जे आहे, दुश्मनी आहे, सगळे विसरणार. आणि त्यामुळे या दोन्ही महानगरपालिकेमध्ये विजय मिळाला पाहिजे. मी गणेशजींना आणि मंदाताईंना असं म्हटलं की एक वॉर्ड मला द्या, मी 2 महिन्यामध्ये किमान 1-20 वेळा इथे येतो, अधिकाधिक प्रमुख कार्यकर्त्यांना तुम्ही इथले वॉर्ड द्या, पण नवी मुंबई आणि तिकडे औरंगाबाद महानगरपालिका ही आपण जिंकली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या फाईलमध्ये एक कागद दिला आहे, तो भरून दिल्याशिवाय घरी जायचं नाही. त्या कागदावर लिहिलं आहे की नवी मुंबईमध्ये आपले नातेवाईक मित्र असतील तर त्यांचे नाव, पत्ते, फोन नंबर. माझी सख्खी बहीण इथे राहते, 100 जणं माझे आहेत. मी काल लिहायला सुरुवात केली, आज इथे बसलेल्या सगळ्यांनी एक 10-20 आपल्या संपर्कातली नावं लिहिली ना, त्यांची 50,000 मताची बेग मी आजच होऊन जाईल. त्यामुळे या दोन्ही निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. नवी मुंबईच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो की फार कमी वेळामध्ये ही अधिवेशनाची सगळी तयारी त्यांनी केली. खूप कमी वेळ त्यांना आम्ही दिला, तर अचानक असा विषय आला की कुठे करावं, तर नवी मुंबईला करू, तिथे महानगरपालिकेची निवडणूक आहे, खूप वातावरण तयार करता येईल, सगळ्या कार्यकर्त्यांना उत्साहाने उठवूया आपण. आणि त्यामुळे खूप कमी वेळ आम्ही दिला, तरीसुद्धा अतिशय चांगल्या व्यवस्था लावल्या, त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व केंद्रीय राज्याच्या नेत्यांचं आणि तुम्हाला सगळ्यांचं माझ्यावर जो पुन्हा विश्वास व्यक्त केला त्याबद्दल आभार मानतो आणि बोललो संप.